किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला सिमला मिरचीची भाजी कशी करायची आणि ती पण स्पायसी पद्धतीने हॉटेल मध्ये ज्याप्रमाणे ढाबा मध्ये कशी बनवतात त्या स्टाईल मध्ये मी तुम्हाला आज भाजी दाखवणार आहे। आणि ज्या लोकांना ही आवडत नसेल तर ही रेसिपी बघून नक्की तुम्ही बोट चाटत राहतील अशी मी हे करते, प्रक्रिया करते। तर तुम्ही आता बघू शकता, आपण स्टार्ट करूया। रेसिपी गरम झालंय, इथे मी 2 टीस्पून बेसन घेतलंय। बेसन थोडस रोस्टेड करायचं, बेसन आपलं रोस्टेड झालंय, आता मी काढून घेते। मी त्या पॅन मध्ये 2 टीस्पून ऑइल घेते। आता आपलं ऑइल गरम झालंय, इथे मी पद्धतीने मोठे मोठे चॉप करून घेतले, बघू शकता। आता हे मी फ्राय करून घेते। आता आपल्या पॅन मध्ये ऑलरेडी ऑइल आहे, त्याच्यामध्ये मी फक्त अजून 1 टीस्पून ऑइल ऍड करते। छान पैकी गरम झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये मी 1/2 टीस्पून मोहरी टाकते। फोडणी छान पैकी झाली, आता मी याच्यामध्ये कढीपत्ता ऍड करते। पण मस्त की ऑइल मध्ये फ्राय करून घ्यायचंय। आता आपलं ओनियन मस्त पैकी गरम हे म्हणजे फ्राय झालेलं आहे, रेडिश कलर आलाय त्याला। आता याच्यामध्ये आपण 1 टीस्पून अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे, ती पण थोडी तेलात भाजून घ्यायची। मी 1 टीस्पून लाल तिखट मसाला घेतलाय, हळद घेतली आहे, 1 टीस्पून धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं पुन्हा असं थोडंसं फ्राय करून घ्यायचं। आता आपण हे रोस्टेड केलेलं बेसनचं पीठ आहे ते टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये मी 1/2 ग्लास पाणी घेतलंय। आता तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला मस्तपैकी असं वरून रेड कलरचं टेक्स्चर आलेलं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही 2 टीस्पून दही पण यूज करू शकतो, सध्या माझ्याकडे दही नाहीये म्हणून मी तुम्हाला दही म्हणजे तुम्ही स्किप पण करू शकता। आता आपल्या ह्याला छान पैकी बबल्स आलाय, तर त्याच्यामध्ये आपण हे फ्राय केलेले सिमला मिरची आणि कांदा टाकणार आहे। वा, त्याच्यावरून आपण हा आपला टोमॅटो टाकूया। तर आपली जी ग्रेव्ही आहे ना त्याला थिकनेस पणा मस्त येईल, त्यामुळे मी वरून हा टोमॅटो टाकलेला आहे। तर तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती छान पैकी होते। आता आपली भाजी अशा प्रकारे झाली, आता आपण वरून कोथिंबीर टाकूया। फक्त 10 मिनिटात ही भाजी झाली आहे आणि मस्तपैकी सुंदर अशी भाजी झालेली आहे आपली सिमला मिरचीची ढाबा स्टाईल। वाव, कलर पण एकदम सुंदर आलेला आहे आणि टेक्स्चर बघाल तर पूर्ण ढाबा स्टाईल आहे। आपली भाजी अशा प्रकारे झालेली आहे, तुम्ही भाजी सर्व करते बघू शकता त्याचं टेक्स्चर
तुम्ही ही भाजी घरी ट्राय केली ना तर तुम्हाला ढाब्यावरती जायची पण गरज नाही, फक्त 10 मिनिटात ही भाजी होते आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत नक्की बोटे चाटून पुसून खातील अशी ही माझी सिमला मिरचीची रेसिपी आहे। ती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स लिहायला विसरू नका। थँक्यू।